शिक्षण हेच परमोधर्म हा आदर्श डोळ्यासमोर ठेवून महात्मा ज्योतिबा फुले यांनी महिलांसाठी पहिली शाळा उघडली होती. त्यांचीच प्रेरणा घेऊन समाजाप्रती आपलेही काही देणं बनते या भावनेतून डॉक्टर प्रशांत रोकडे यांनी समाजातील काही लोकांना एकत्र घेऊन 14 एप्रिल 2012 रोजी कलोतीनगर अमरावती येथे राष्ट्रपिता ज्योतिबा फुले अभ्यासिका सुरू केली. देशात स्पर्धा परीक्षेच्या नावाखाली शिक्षणाचे बाजारीकरण सुरू आहे, त्यातून विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणात लूट केली जाते. या सगळ्याला अपवाद ठरणारी अभ्यासिका म्हणजे राष्ट्रपिता ज्योतिबा फुले अभ्यासिका. येथे गरीब व होतकरू मुलांना स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करण्याकरिता मार्गदर्शन व आवश्यक सर्व सोयी सुविधा निशुल्क उपलब्ध करून देण्यात येते. बाबासाहेबांच्या शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा या शब्दांच्या उक्तींचा खरा अर्थ समजून घेऊन समाज देणगीतून पूर्ण महाराष्ट्रात 42 ठिकाणी या अभ्यासिकेच्या शाखा सुरू करण्यात आल्या. पुढे या अभ्यासिकेतील काही विद्यार्थ्यांनी नोकरी लागल्यानंतर शेगाव नाका रहाटगाव येथे बुद्ध विहारात एक नवीन अभ्यासिका सुरू केली. त्यातूनच विहार तेथे अभ्यासिका ही संकल्पना समोर आली आणि बडनेरा व मार्डी रोड या ठिकाणी विहारात ही मुले अभ्यास करतात. या अभ्यासिकेच्या माध्यमातून आतापर्यंत 400 मुलं वेगवेगळ्या पदावर रुजू झालीत, तर 2000 विद्यार्थी सद्यस्थितीत या अभ्यासिकेचा लाभ घेत आहेत. शिक्षणाचे प्रबोधन करणे आणि आधुनिक समाज घडविणे हे या अभ्यासिकेतून अभ्यास करून यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचे मनोगत. जे बी, मी अश्वजित वानखडे, कलोतीनगर अभ्यासिकेत सिलेक्टेड विद्यार्थी आहे. मी मुंबईला वन महाराष्ट्र एस कॉटनमध्ये आहे. आम्ही सोबतच सर्वजण अभ्यास करायचो. त्या माध्यमातून जे काही आमचे कोर कमिटी मेंबर आहेत त्याच्या गायडन्स थ्रू आम्ही अभ्यास केला आणि वेगवेगळ्या पोस्टवर सिलेक्ट झालेलो आहे. तर पे बॅक टू सोसायटी या उद्देशाने आम्ही हे सर्व चळवळ काम करतो. या समाजाला काहीतरी आपलं देणं आहे या गोष्टीची जाणीव ठेवून आपण पण या मुवमेंटला कसं समोर नेता येईल या उद्देशाने आम्ही सर्वजण प्रयत्न करतो. सध्या अभ्यासिकेत शिकत असलेल्या विद्यार्थ्यांचे अभ्यासिकेबद्दलचे मनोगत आणि अनुभव. माझं नाव स्मिता पुरुषोत्तमराव लुगडे, मी आर्वीची आहे आणि राष्ट्रपिता ज्योतिबा फुले अभ्यासिकेची विद्यार्थिनी आहे. खरं तर राष्ट्रपिता ज्योतिबा फुले ही अभ्यासिका, हिचं बीज मूळ अमरावतीतूनच होतं आणि याला 5 वर्ष कम्प्लीटसुद्धा झालेले आहे आणि त्याच्याबद्दल राष्ट्रपिता ज्योतिबा फुलेचा खूप मोठा प्रोग्राम पण झालेला होता. तर याच्यामध्ये सगळ्यांचं योगदान असतं, स्टुडंटचंसुद्धा योगदान आहे आणि जे इथून लागून गेले त्यांचं पण इथे पुन्हा काहीतरी, ते लोकंसुद्धा इथे पुन्हा योगदान देत राहतात. आणि खरं तर आमच्या अभ्यासिकेमध्ये नोट्स अवेलेबल असतात, बाकी फॅसिलिटीसुद्धा दिल्या जातात आणि मेन म्हणजे गायडन्स हे सर्वात महत्त्वाचं. माझं नाव मयूर रमेशराव ढाले आहे. मी ॲट अंतरगाव, तालुका रालेगाव आणि डिस्ट्रिक्ट यवतमाळ येथे राहतो. त्याच्यामुळे मग सर मी इथे आलो. मी बाहेरच्या अभ्यासिकेत आतापर्यंत स्टडी केलेलं आहे पण तेवढा आउटपुट काही येत नव्हता, म्हणजे तिथलं ॲटमॉस्फियर येते वगैरे त्याच्यामुळे काही नाही. आणि सर इथे आलो तेव्हापासून म्हणजे माझा म्हणजे आउटपुट खूप यायला लागला, म्हणजे इथचं वातावरण एवढं खूप छान आहे की सगळं अवेलेबल आणि हे जे कमिटी मेंबर आहे इथले त्यांनी म्हणजे एवढं आमच्यासाठी करून ठेवलेलं आहे आणि करतात ते. इथे म्हणजे सगळे पुस्तकं अवेलेबल आहे. 18 मार्च 1956 डॉक्टर बाबासाहेब म्हणतात की सम यंग मॅन कम फॉरवर्ड अँड टेक द रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ द सोसायटी. मग डॉक्टर प्रशांत रोकडे आणि त्यांची जी काही ही सर्व टीम आहे या सर्वांनी 2012 एक सेटअप उभं केलं. अमरावतीमध्ये जवळपास आज 5 ठिकाणी अभ्यासिका निर्माण झाल्या आहेत आणि याचा मोठ्या प्रमाणामध्ये विस्तार हा नागपूरमध्ये झालेला आहे. या टीममध्ये माननीय डॉक्टर प्रशांतजी रोकडे, त्याच्यानंतर माननीय संदीपजी तामगाडगे सर, त्याच्यानंतर माननीय धीरजकुमार सर, हे मोठ्या प्रमाणामध्ये त्याग, समर्पण आणि बलिदानावर आधारित कार्य करतात. लोकं फक्त भाषणं करतात आणि या पद्धतीची जी काही ब्युरोक्रसीमध्ये असलेले जे काही बाबासाहेबांचे प्रतिनिधी आहेत हे समाजामध्ये प्रत्यक्ष जाऊन काम करणारी लोकं आहेत. ज्या ज्या लोकांचे आईवडील गरीब आहेत, जे जे लोकं दबलेले आहेत, जे जे लोकं ग्रामीण भागामध्ये राहत आहेत, जे जे लोकं झोपडपट्टीमध्ये राहत आहेत, ते लोकंसुद्धा या समाजाच्या मुख्य प्रवाहामध्ये येणं गरजेचं आहे. आणि म्हणून फक्त या लोकांना रोजगारच उपलब्ध करून देणे हा आमचा मुख्य ऑब्जेक्ट नाही आहे,
तर बाबासाहेबांच्या विचाराचा किंवा फुले शाहू जो शाहू फुले आंबेडकरांच्या विचाराचा व्यक्ती निर्माण व्हावा. तर या ठिकाणी जवळपास आमच्या महाराष्ट्रामध्ये 42 अभ्यासिका आहेत, अमरावतीमध्ये जवळपास 6-5 अभ्यासिका आहेत, आणि आजपर्यंत जवळपास 400 विद्यार्थी हे लाभार्थी आहेत. या ठिकाणी त्या विद्यार्थ्यांनी जे काही बेनिफिट आहेत, जे काही लाभ आहेत ते घेतले आणि तेसुद्धा आमच्यासारखेच त्या समाजामध्ये जाऊन काम करतायत. आणि कालपर्यंत जवळपास 4000 विद्यार्थी या ठिकाणी लाभ घेऊन गेलेले आहेत. आणि आजच्या कंडिशनला आज महाराष्ट्रामध्ये जवळपास 2000 विद्यार्थी हे अभ्यास करतायत. तर एक हे पे बॅक टू सोसायटी या तत्वावर आम्ही काम करतो. या ठिकाणी जेव्हा जेव्हा आम्ही समाजामध्ये जातो काही अडचणीसुद्धा येतात. अडचणी की आम्हाला असं वाटतं की त्या झोपडपट्टी एरियामध्ये, स्लममध्ये किंवा ग्रामीण भागामध्ये आमची ही अभ्यासिका सुरू व्हावी. ज्या पद्धतीनं बिहारची ती अभ्यासिका आम्ही प्रोजेक्ट राबवलेला आहे, आम्ही प्रत्येक ठिकाणी प्रत्येक भाड्याच्या घरामध्ये आम्ही ती काही अभ्यासिका सुरू करू शकत नाही. त्याच्यामुळे आम्ही बिहारात जिथे जिथे बिहार आहे त्या त्या ठिकाणी बिहारची ती अभ्यासिका आम्ही एक प्रोजेक्ट निर्माण केलेला आहे. मला एवढंच सांगायचं आहे की आम्ही खूप भाषणं करतो किंवा प्रत्यक्ष कृती करणं आज गरजेचं आहे. तर एक म्हटलं जाते की नुसतीच कल्पनेची नको आता भरारी, नुसतीच कल्पनेची आता नको भरारी, आयुष्य झिजवण्याची ठेवू जरा तयारी. थँक्यू.